नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज एजू सोल्युशन या संपूर्णता मराठीसाठी वाहिलेल्या युट्यूब चॅनल मध्ये मी अजित सर तुम्हाला सगळ्यांचं सा हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता जो बदललेला अभ्यासक्रम आहे सीबीएसई बोर्डामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्डाचा द्वितीय भाषा मराठीचा जो अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका आराखडा बदललेला आहे त्या अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका आराखड्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि या व्हिडिओमुळे तुम्हाला अभ्यास करताना कोण कशा शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करता येईल आणि अधिकाधिक गुण मिळवता येईल याची माहिती प्राप्त होऊ शकेल तर यावर्षी चा जो पेपर पॅटर्न आहे त्या पेपर पॅटर्नची आपण माहिती घेणार आहोत त्याशिवाय यावर्षी जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये जो बदल झालेला आहे अर्थात इतका काय अमूलाग्र बदल झालेला नाही आहे पण तो जो बदल आहे तो बदल आपण समजून घेणार आहोत तर हा संपूर्ण व्हिडिओ अजिबात स्किप न करता सगळ्यांनी पाहायचा आहे आणि साहजिकच काही अभाषिक विद्यार्थी सुद्धा मराठी विषय बोर्डासाठी निवडतात बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम तो निवडतात आणि त्यामुळे त्यांनाही हा व्हिडिओ समज समजण्यास सोपा घ्यावा याकरता मी त्याचं स्पष्टीकरण मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा देणार आहे तो चलिये साथीयो करते हे सुरुवात सर्वप्रथम हे तुमच्यासमोर मराठी अक्षर भारतीय दहावीचं पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकामध्ये जो अभ्यासक्रम आहे जो यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस साठी कोणता अभ्यासक्रम आहे त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया यामध्ये आपला जो पेपर क्रमांक आहे तो म्हणजे शून्य शून्य नऊ यान पेपर कोड हमारा झिरो झिरो नाईन है हमारे कुल मिलाकर जो भी लेसन है उनकी जानकारी शॉर्ट में हम लेने वाले है ऑलरेडी आपके पास अवेलेबल है सीबीएसई बोर्ड की जो वेबसाईट है उस भी अवेलेबल है तर या सगळ्यांची माहिती तुम्ही घेऊ शकता तर पाठ्यपुस्तकामध्ये पाठ्य अनुक्रमाणिका आहे त्या बघा त्या अनुक्रमाणिकांमध्ये तू बुद्धी दे नावाची पहिलीच कविता आहे आणि ती प्रार्थना गीत आहे आपण म्हणू तर ते गुरु ठाकूर लिखित प्रार्थना गीत हे केवळ वाचनासाठी आहे एक खात्री बाळगा की या कवितेवर किंवा या प्रार्थनेवर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाणार नाही दुसरा जो आहे भाग तो संतवाणी अंकिलामी तुझा ही एकच कविता आहे अभंग आहे त्यानंतर शाल पाठ क्रमांक चार उपास कविता क्रमांक पाच दोन दिवस पाठ क्रमांक सहा चुडीवाला पाठ क्रमांक सात फुटप्रिंट आठ ऊर्जाशक्तीचा जागर कविता नववी औक्षण पाठ दहावा ही एक नाटिका स्वरूपातला पाठ आहे यावर्षी आपण अभ्यासणार आहोत तो आहे दहा क्रमांकाचा पाठ आणि पंधरा क्रमांकाचा खरा नागरिक हा पाठ आणि सोळावई कविता स्वप्न करू साकार अशा प्रकारे यावर्षी तुम्हाला हे अभ्यासक्रमासाठी पाठ अभ्यासायचे आहेत याशिवाय दोन स्थूल वाचनाचे पाठ देखील आहेत आणि या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये मोठे होत असलेल्या मुलांना आणि उत्पत्ती कोश याचीच आपल्याला तयारी करायची आहे कारण एकूण चार स्थूल वाचनाचे पाठ आहेत त्यापैकी फक्त दोन ही परीक्षेसाठी आहेत तर अशा प्रकारे इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये याने जो सिलेबस है इसमे से कुछ गिने चुने जो लेसन है वो ही आने वाले है कुछ कविता और कुछ लेसन को कम किया गया है यानी पढाई जो करनी है ये केवल इन्हीं लेसन की करनी है त्यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे ग्रामरचा भाग तो अतिशय सोपा भाग आहे इयत्ता पाचवीपासून आपण जे ग्रामर शिकतो तेच ग्रामर इयत्ता दहावीला सुद्धा विचारलं गेलेला आहे याने की जो हम ग्रामर शिकते आरे है जो की फंक्शनल ग्रामर याने कार्यात्मक व्याकरण या प्रकारात मोडणारं व्याकरण आपल्याला दहावीला अभ्यासायचं आहे त्यामध्ये शब्दजाती अर्थात पार्ट ऑफ स्पीच लिंग जेंडर वचन नंबर काल टेन्स टाईप ऑफ सेंटेन्स वाक्यांचे प्रकार जे चार वाक्यांचे प्रकार आहेत ते या वर्षी आहे गेल्या वर्षी पर्यंत इयर हमे वाक्यांचे प्रकार के साथ केमेशन ऑफ सेंटेन्स वाक्य रूपांतर का भी लेसन था लेकिन ये जो वाक्य रूपांतर का पार्ट जो है वो जो पार्ट अभी रिड्यूस किया है बन, वो इस साल नहीं है समानार्थी विरुद्धार्थी आणि समाज त्यामध्ये सुद्धा तीनच प्रकार आहे त्यामध्ये द्विगु समास द्वंद्व समास आणि अव्ययभाव समास आपल्याला अभ्यासायचे आहेत द्वंद्व समासाचे तीन प्रकार सुद्धा आपण यावर्षी अभ्यासणार आहोत त्यामध्ये इतर इतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व आणि समहार द्वंद्व असे तीन प्रकार सुद्धा त्याचे अभ्यासणार आहोत तर या प्रकारे व्याकरणाचा भाग आहे त्यानंतरचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मुलांना प्रश्न पत्रिका आराखडा म्हणजे पेपर पॅटर्न जो की सबसे अहम भूमि बात होती है अगर आपकी स्टडी प्रॉपर वे से करनी है, तो यू शुड यू मस्ट नो द पेपर पॅटर्न ऑफ दॅट सब्जेक्ट कारण पेपर पॅटर्नच तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यासाला दिशा देऊ शकतो यामध्ये एक वाक्य प्रचार आहे एक सुविचार आहे माफ करा हा सुविचार मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत एका शाळेमध्ये मी तो वाचलेला होता तो सुविचार असा होता की गणिताच्या जंगलात जाताना सूत्रांची तलवार हाती घ्यावी लागते इसका अर्थ आहे की आप आपथमॅटिक सब्जेक्ट या मॅथ सब्जेक्ट सॉल्व्ह करते हो तो आपको ढेर सारे फॉर्म्युलाज याने मराठीत त्यांना सूत्र म्हणतात ती जर तुमच्या लक्षात आली तर तुम्ही चांगल्या प्रकारे काय करू शकता गणित विषयामध्ये प्रावीण्य मिळवू शकता तो यही बात यहाँ लागू होती है कैसे कि जब आप पढ़ते हो तो अगर आपको पेपर पैटर्न पता चलेगा कि किस तरह से पढ़ाई करनी है तो आप बखूबी उसका जो आपकी पढ़ने की पद्धति है या जो आपका पढ़ने का एक मा, क्या कहेंगे हम उसे एक पैटर्न होता है तो उस पैटर्न से पढ़ के आप अच्छे मार्क्स ला सकते हो तो क्या है ये सबसे पहिले बात ये आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बा गोष्ट ही आहे या वर्षीच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या अभ्यासक्रमामध्ये जो प्रश्नपत्रिका आराखडा आहे म्हणजे पेपर पॅटर्न आहे त्याचे दोन विभाग केलेले आहेत विभाग अ चाळीस गुणांसाठी आहे आणि विभाग ब चाळीस गुणांसाठी तर लास्ट इयर पर्यंत हे एकूण किती विभाग होते चार होते अ ब क ड अ विभागामध्ये अपटित गद्य पद्य विघा विभाग जो होता तो व्याकरणाचा होता वीस गुणांचा क विभाग जो होता पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्नांचा तीस गुणांना आणि मग लेखन विभाग पंधरा गुणांना म्हणजे पंधरा गुण लेखन त्यानंतर वी तीस गुण पाठ्यपुस्तक वीस गुण व्याकरण आणि पहिले अपठित गद्यपद्य पंधरा गुण आकलनसाठी असे विभाग यावर्षी नाही आहेत यावर्षी केवळ आणि केवळ दोन विभाग आहेत त्यामध्ये अ गुणांचा अ जो विभाग आहे तो चाळीस गुणांसाठी आहे त्यात काय आहे बरं तर त्यामध्ये अ अपठित गद्य उतारा येणार आहे ज्याची शब्द मर्यादा दीडशे ते दोनशे वर्ड्स असून तुम्हाला सात प्रश्न विचारले जातील सी क्यू टाईप आणि त्याचे तुम्हाला फक्त पाच त्यातील प्रश्न लिहायचे आहेत दुसरा पण अपटित गद्य उतारा असणार आहे आणि तो सुद्धा एम सी क्यू प्रकारचा असून त्याचे पाच गुण तुम्हाला मिळणार आहेत असे एकूण अपटित गद्य पाच पाच गुणांसाठी दोन असणार आहेत एकूण दहा गुणांसाठी ते असतील त्यानंतर आहे व्याकरण विभाग जो व्याकरण विभाग वीस गुणांसाठी अगोदर होता तो आता देखील आहे त्यामध्ये सुद्धा एमसीक्यू टाईप प्रश्न असणार आहे शब्द जाती याने पार्ट ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच का जो टॉपिक है उसके ऊपर आपको चार मार्क्स होंगे काळ ओळखा व बदला म्हणजे काळ टेन्स चेंज करणं आणि म्हणजे एक वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्याच्या पुढे सूचना दिली जाईल की हा काळ कोणता आहे तो ओळखा या वाक्यातला काळ किंवा एक वाक्य दिलं जाईल आणि त्यापुढे सूचना दिली जाईल की या वाक्याचं वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ अपूर्ण पूर्ण जे कोणताही प्रकाराचा त्या तो वाक्याचे त्या काळामध्ये बदल करायचा आहे तर असा तो तीन गुणांसाठी आणि सगळ्यात अतिशय सोपा म्हणजे वाक्यांचे प्रकार जे तीन गुणांसाठी आहेत असा हा एकूण वीस गुणांपैकी गुणांचा जो आहे व्याकरण विभाग आहे त्यानंतर समानार्थी शब्द दोन विरुद्धार्थी शब्द दोन लिंग बदला दोन आणि वचन बदला दोन असे एकूण प्रत्येकी दोन म्हणजे आठ गुण जे आहेत समानार्थी विरुद्धातील लिंग वचन यासाठी असणार असून समास दोन गुणांसाठी विचारला जाणार आहे मुलांना तर अशी ही व्याकरणाची व्यवस्थित पूर्वतयारी जर तुम्ही केली तर निश्चित खात्री बाळगा वीस पैकी वीस सुद्धा गुण व्याकरणात मिळू शकतात की जो आजपर्यंत सगळ्यात कठीण भाग समजला जायचा त्यानंतर आहे पाठ्यपुस्तक आता मात्र इथे एक थोडा बदल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो तुम्हाला अतिशय चांगला चांगले गुण मिळवून देणारा बदल आहे म्हणून तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बरं का तर कोणती बरं तर या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये तुम्हाला टेक्शुअल पॅरेग्राफ म्हणजे आतापर्यंत तीस गुणांना जो गेल्या वर्षीपर्यंतचा पाठ्यक्रम होता त्यामध्ये तीस गुणांना पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जायचे मेरिकाम्या जागा असेल त्यानंतर एका वाक्यात उत्तरे थोडक्यात असेल किंवा संदर्भासहित असेल हे सगळे प्रश्नच विचारले जायचे पण यावर्षी एक पॉझिटिव्ह बदल हा आहे की तुम्हाला टेक्शुअल पॅरेग्राफ सुद्धा येणार आहे म्हणजे पाठ्यपुस्तकापैकी एक पॅरेग्राफ तुमच्या लेसन मधला कोणताही एक पॅरेग्राफ आणि कोणतीही कवितेचा एक पॅरेग्राफ एखादी कविता तुम्हाला विचारली जाणार आहे आणि ते सुद्धा टाईप म्हणजे पर्याय दिले जातील आणि अशा प्रकारे तुम्हाला पाच पाच गुणांसाठी म्हणजे दहा गुणांसाठी दोन एक गद्य एक पद्य पाठ्यपुस्तकातील गद्य पद्यांवर आधारित हा प्रश्न असणार आहे म्हणजे अतिशय उत्तम गुण मिळवून देणार आहे हे जे आतापर्यंत आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो ते सगळं चाळीस गुणांसाठी असणार आहे त्यानंतरचा विभाग ब चाळीस गुण तो म्हणजे साहित्यातले धडे म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे आहेत म्हणजेच लेसन प्रोज आणि दुसऱ्या होत्या पोइट्रीज तर ह्यापैकी पहिला जो आहे तो आहे गद्य भाग त्या गद्य भाग हा तुम्हाला बारा गुणांसाठी विचारला जाणार आहे त्यामध्ये एका वाक्यात उत्तर तीन मार्क रिकाम्या जागा तीन गुण आणि थोडक्यात उत्तर लिहा हे फक्त एकच लिहायचं आहे लक्षात घ्या संपूर्ण पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला गद्यावर आधारित एकच प्रश्न थोडक्यात द्या लिहायचं आहे मग त्याची तयारी तुम्हाला खूप काटेकोरपणे करावी लागेल त्यानंतर आहे पद्य विभाग यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळजवळ अकरा गुणांसाठी हा प्र भाग असणार आहे पद्यामध्ये एका वाक्यात उत्तरे रिकाम्या जागा संदर्भासहित स्पष्टीकरण हे तुम्हाला तीन गुणांसाठी विचारलं जाणार आहे लक्षात घ्या दीर्घोत्तरी दोन पैकी एक लिहायचं आहे म्हणजे अशा प्रकारे नऊ गुणांसाठी पद्य आणि राहता राहिला शेवटचा भाग पाठ्यपुस्तकावरचा तो म्हणजे सप्लिमेंटरी रिडिंग अर्थात स्थूल वाचन आता स्थूल वाचनामध्ये गेल्या वर्षी तुम्हाला पाच गुण दिले जायचे त्यामध्ये तीन गुणांसाठी एका वाक्यात उत्तर आणि एक ब्रीफ ते या वर्षी बिलकुल असणार नाही परत एकदा ऐका या वर्षी स्थूल वाचनावर फक्त दोन प्रश्न विचारले जातील आणि तीन प्रश्न विचारतील कोणतेही दोन लिहायचे आहेत दोन गुणांसाठी प्रश्न असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ दोन स्थूल वाचनाचे पाठ आणि त्यावर दोन गुण अशा प्रकारे हा जो आहे भाग तो आहे गद्य पद्य आणि त्याचा शेवटचा एक भाग आहे लेखन लेखनामध्ये अर्थातच अतिशय उत्तर उत्तम असा बदल झालेला आहे तो म्हणजे जवळजवळ वीस गुणांसाठी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लेखन गुण लेखन विभाग जो आहे त्याला पंधरा गुण दिलेले होते पण या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आराखडामध्ये बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे लेखन विभागाला जरा महत्व दिलेले असून वीस गुणांसाठी हा विभाग असणार त्या आहे त्यामध्ये निबंध तीन प्रकारचे निबंध आहेत एक लिहायचं आहे आठ गुण दिलेले आहेत त्यानंतर आत्मवृत्त कल्पनात्मक वर्णनात्मक दुसरं आहे कथा कथेला पाच गुण असायचे आता सात दिलेले आहेत आणि त्यामध्ये पण शीर्षक सुद्धा आणि तात्पर्यही लिहिणं बंधनकारक आहे पत्रांचं चार गुणांसाठी असायची पण यावेळेला पाच गुण पत्रांना दिलेले आहेत शिवाय तुम्हाला दोनच प्रकारचे पत्र आहेत ते म्हणजे औपचारिक पत्र आहेत मागणी आणि तक्रार औपचारिकच प्रकार येणार आहे त्यामध्ये डिमांड लेटर आणि रिक्वेस्ट लेटर माफ करा डिमांड लेटर आणि कंप्लेंट लेटर तक्रार पत्र असणार आहे तर अशा प्रकारे एकंदरीत ऐंशी गुणांचा हा प्रश्नपत्रिका आराखडा आपण समजून घेतलेला आहे त्यामध्ये वीस हे अंतर्गत मूल्यमापन म्हणजे इंटरनल असेसमेंटमध्ये मग त्यामध्ये तुमच्या टाइमली असाइनमेंट सबमिशन असेल पेड्रियक टेस्ट ज्या होतात काला काल चाचणी ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये पिरियॉडिक टेस्ट म्हणजे काल चाचणी म्हणजे त्यांच्या युनिट टेस्ट वगैरे वगैरे जे काय ते त्यानंतर तुमची नोटबुक सबमिशन त्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यामध्ये त्या त्या अंतर्भूत असणार आहेत होमवर्क क्लासवर्क वगैरे वगैरे सब्जेक्ट एनरिचमेंट आणि पोर्टफोलिओ असे हे पाच पाच प्रत्येकी प्रत्येकी पाच पाच गुण असून ते सगळे वीस गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन आपण तर अशा प्रकारे अत्यंत मन लावून तुम्ही अभ्यास जर केला तर तुम्हाला उत्तम गुण मिळतील आणि हा प्रश्नपत्रिका आराखडा डोळ्यासमोर ठेवून जर अभ्यास केलात तर तुम्हाला नि, निश्चित यशाची नव्हे तर उत्तम यशाची खात्री मी देऊ शकतो तुम्हा तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे आभार हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा धन्यवाद